की दुनिया, घुंघरे की दुनिया, घुंघरे की दुनिया। मंडळी राम राम, घुंघरे की दुनिया तुमचं स्वागत। मित्रों, आज तुम्हाला एक अशा योजनेची मी ओळख करून देणार आहे की जी योजना या भारतामध्ये अनेक वर्षापासून राबवली जाते। तुम्ही स्वतः या योजनेचा मोठा भाग आहात, अनेक वर्षापासून तुम्ही त्या योजनेत सहभागी आहात, पण कोणाला जी योजनेचं नाव माहीत नाही। तर पहिल्यांदा मी 130 करोड भारतीयांसमोर ही योजना जाहीर करणार आहे। त्या योजनेचं नाव आहे ऑटोमॅटिक इंडिया। दचकू नका ना, खरी गोष्ट आहे ना, ऑटोमॅटिक इंडिया आहे ना। मी तुम्हाला फोटो काढायचा आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या गावचा रस्ता आहे तो खराब आहे, तुम्ही खूप याले अर्जली त्याले अर्जली, अमकी बातमी बनव, या चॅनलवर बातम्या लाव, त्या चॅनलवर बातम्या लाव, 6 महिने लय आदयापोट करतात, काही होत नाही, कोणी येत नाही, तो रस्ता दुरुस्त होत नाही। 6 महिने तुमचा जोश ठंडा पडते, तुम्ही त्याच्याबद्दल दुसरा रस्ता शोधता, मैदा गाडी बदलता, आणि अशा तऱ्हेने तुमचा जो मूळ रस्त्याचा प्रश्न होता तो ऑटोमॅटिक शांत होतो। हा ऑटोमॅटिक इंडिया योजनेतला एक भाग आहे। दुसरा भाग लक्षात घ्या, समजा एखादी सुनवायरी नवीन आली, तिला वाटते आपल्या माहेरच्या काही सिस्टीमा इथं लागू करा, ते खूप नवऱ्याला सांगून पाहते, सासून सांगून पाहते, अंक करून पाहते, तंक करून पाहते, तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्या आखरी थकून जाते आणि त्या घरातल्या बाकी बायासारखी होऊन जाते, आणि तिचा आणि तिच्या योजनेचा ऑटोमॅटिक धिंगाणा होते, ते ऑटोमॅटिक त्या घराचा एक भाग होतो। हे तो सोडा, एखादा देशात मोठा घपला होतो, 1 करोड 2 अरब रुपयाचा, खूप लोक बोंबलतात, अमक तमक पेपरमध्ये, टी व्ही चॅनलवर अमक तमक, खूप 4-5 महिने चालते, जो त्याच्यात सामील असते तो त्याच्याबद्दल काही बोलत नाही, 5-6 महिन्यांत पुरा माहोल ठंडा होते, ॲटोमॅटिक लोक विसरतात, आणि ज्यांच्यावर घपल्याचा आरोप असतो तो मंत्री होते, आणि ॲटोमॅटिक हा प्रश्न मार्गी लागून जातो। तुम्ही बिमार असता, डॉक्टरच्या इथं जाता, खूप टाईम लागते तिथं, 100 दिवसाचे पेशंट असतात, 4-5 घंटे, 4-5 घंटे टाईमपास कसा करावा म्हणून तुम्ही आपला गेम खेळत बसता, तुमचा नंबर येलो तुम्ही भुलून जातो, तुम्हाला काय झालेलं असतं, आजूबाजूचे पेशंट, त्याच्या अंगाचा वास, याच्याच्यानं तुमची बिमारी ॲटोमॅटिकच दुरुस्त होऊन जाते, आणि ॲटोमॅटिक तुम्ही घरी येऊन जाता, तुम्हाला लक्षच नाही राहत की दवाखान्यात गेलो काय, कोण का बसले असता गेम खेळत, तसा ॲटोमॅटिक प्रश्न सुटून जाते। रस्त्याचा प्रश्न असो, नालीचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, खूप पाणी टंचाई आले, खूप बोंबा मारतात, पण मग काय करतं, आपण इकून टँकर आण, तिकून टँकर आण, इथून कॅन आण, तिथून कॅन आण, ॲटोमॅटिक हा पाणी टंचाईचा प्रश्न सुटून जातो। ते हे असे ॲटोमॅटिक प्रश्न सुटण्याची जी परंपरा आहे देशामध्ये, ही फार मोठी आहे, तुम्ही त्या परंपरेचा एक भाग आहात। तुम्ही विचार करा, असे अनेक प्रश्न ॲटोमॅटिक सुटतात। रस्त्याचा मला सांगितला, काही दिवसानं कोणी विचारलं, तुमच्या गावाचा रस्ता जो खराब असतो त्याच्याबद्दल तुम्ही सांगता, हा तिकून नको तो खराब आहे, त्या रस्त्याने एकदम मक्खन आहे मक्खन, आणि या मार्गी आहे जो मंद पास नेला, म्हणजे तो जो संबंधित खराब रस्ता आहे तो ॲटोमॅटिक सुटलेला असतो। पाण्याचा इश्यू ॲटोमॅटिक, नालीचा इश्यू, तुमच्या घराच्या आजूबाजूला नाली असेल, बम वास येत असेल, अनेक कंप्लेंट टाकून ते सुधरत नाही, काही दिवसांनी ॲटोमॅटिक त्या नालीच्या वासाची तुमच्या नाकाला सवय होऊन जाते, आणि ॲटोमॅटिक तो विषय मागं पडतो। असे अनेक प्रश्न ॲटोमॅटिक लेवलवर या देशात सॉल्व होतात, म्हणून या योजनेचं मी नाव ठेवलं ॲटोमॅटिक इंडिया। हे लक्षात ठेवा, अनेक प्रश्न ॲटोमॅटिक सुटत असतात, पण मात्र घुंघळी की दुनिया हे चॅनल ॲटोमॅटिक सबस्क्राईब होणार नाही, तुम्हाला खास जाऊन ती सबस्क्राईब करावं लागेल, तिचा बेल आयकॉन असते तो दाबा लागेल, हे चॅनल तुम्हाला स्वतःहून शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल, आणि जगभरात जिथं कुठं तुमचे मित्र नातेवाईक सगळे सोयरे आहेत त्याला मला व्हिडिओ पाठवा लागेल, तेव्हा त्याला या योजनेची माहिती होईल, आणि नेहमी पाहत राहावं लागेल, काय घुंघळी की दुनिया, कॉमेडी का छोटा रिचार्ज।